नमस्कार, रेणुकास किचन मॅजिकमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत उपवासाचं इन्स्टंट थालीपीठ. कुठलीही पूर्वतयारी न करता अगदी झटपट होणारं आपलं हे थालीपीठ चवीला एकदम चवदार आणि मस्त चटपटीत लागतं. शिवाय बनवायलाही खूपच सोपं आहे. चला तर मग वेळ न घालवता पटकन आपण याची रेसिपी पाहून घेऊयात. थालीपीठ तयार करण्यासाठी इथे 6 ते 7 बटाटे सालं काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याचा आता आपल्याला अशा प्रकारे कपड्याने पुसून पाणी पूर्णपणे कोरडं करून घ्यायचं आहे. मम्मीने सगळे बटाटे कोरडे करून घेतलेले आहेत. आता या बटाट्याचा आपल्याला पीस पाडून घ्यायचं आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच दिलेल्या बेल आयकनला नक्की प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला आमचे असेच नवनवीन व्हिडिओ मिळत राहतील. हा आपला बटाट्याचा केस तयार झालेला आहे. या आलूच्या केसमध्ये 4 ते 5 हिरव्या मिरच्या बारीक कापून घेतलेल्या आणि 1 छोटा चम्मच किसून घेतलेली अद्रक घालायची आहे. यामध्ये आता आपण एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहोत आणि हे सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच राजगिऱ्याचं पीठ. हे राजगिऱ्याचं पीठ आपल्याला अगदी थोडं टाकायचं आहे यामध्ये फक्त बाइंडिंग येण्यासाठी. 5 ते 6 आलू घेतलेले आहेत तर त्यासाठी फक्त 2 ते 3 चम्मच आपल्याला हे पीठ टाकायचं आहे यामध्ये. आणि पाणी वगैरे काहीही ॲड करायचं नाही आहे, असंच आपल्याला याला मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण आलूला जे पाणी सुटतं त्यामध्येच हे पीठ बाइंड व्हायला सुरुवात होतं. स्वादानुसार मीठ टाकून घेऊयात. तर यामध्ये सेंधव मीठ टाकत आहे मम्मी, यामुळे आपल्या थालीपीठला आणखीनच चटपटीत चव येईल. जर तुम्ही उपवासामध्ये कोथिंबीर किंवा जिरे वगैरे खात असाल तर तुम्ही तेसुद्धा यामध्ये ॲड करू शकता. तर आमच्या इथे कोथिंबीर आणि जिरे खात नाहीत म्हणून मम्मीने यामध्ये टाकलेले नाही आहेत. तवा तापलेला आहे, यावर 1 पळी तेल टाकून घेऊयात आणि व्यवस्थित पसरवून घेऊयात हे तेल. तव्याला तेल लावून घेतल्यानंतर यावर आपल्याला जे आपण मिश्रण तयार केलेलं आहे हे व्यवस्थित पसरवून घ्यायचं आहे हलक्या हाताने. फक्त 2 इन्ग्रेडियंट्सपासून आपलं हे उपवासाचं थालीपीठ तयार होतं. या शिवरात्रीला तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि आम्हाला कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आमची ही रेसिपी कशी वाटलेली आहे. याच्या कडाने तेल सोडायचं आहे आणि झाकण ठेवून 1 ते 2 मिनिटे हे थालीपीठ शिजवून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता याच्या कडा सुटलेल्या आहेत. हलक्या हाताने याला आता आपण पलटून घेऊयात. कुठल्याही नॉनस्टिक पॅनवर आम्ही हे थालीपीठ नाही केलेलं आहे, साधा तवा आहे आणि तरीसुद्धा तुम्ही पाहू शकता खूप इझिली हे पलटलं गेलं आहे आणि खूपच सुंदर असा सोनेरी रंग आलेला आहे थालीपीठला. दुसऱ्या साईडनेसुद्धा याच्या कडाने तेल सोडून 1 ते 2 मिनिटे भाजून घ्यायचं आहे. खूपच खमंग सुगंध सुटलेला आहे. थालीपीठ दोन्ही साईडने मस्त खमंग भाजलेलं आहे. याला आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. अगदी झटपट होणारं आणि कमी इन्ग्रेडियंट्समध्ये होणारं आपलं हे मस्त खमंग थालीपीठ तयार आहे. फक्त 2 इन्ग्रेडियंट्सपासून आपण हे थालीपीठ तयार केलेलं आहे. वरतून थोडंसं क्रंची आणि आतून थोडंसं नरम असं हे आपलं थालीपीठ चवीला एकदम जबरदस्त झालेलं आहे. कामाच्या घाईगडबडीमध्ये तुम्ही हे इन्स्टंट थालीपीठ केव्हाही आणि कधीही एकदम झटपट तयार करू शकता. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा, कारण तुमच्या लाईक्स आमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असतात. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नेक्स्ट इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.